वानखेडे यांच्या संदर्भात बातमी आहे. समीर वानखेडे यांचे याचिकेमध्ये नवा खुलासा झालेला आहे. आपल्या मुलाची काळजी घे. वानखेडे आणि शाहरुख यांच्यामध्ये असे अनेक संभाषण झालेले आहे. शाहरुख खान यांनी समीर वानखेडे यांना आपल्या मुलाची काळजी घ्यावी असं म्हटलेलं होतं असा खुलासा झालेला आहे. समीर वानखेडे यांच्या याचिकेत हा गौप्यस्फोट झालेला आहे. समीर वानखेडे यांच्या याचिकेमध्ये हा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे. समीर वानखेडे यांनी शाहरुख खान सोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेसोबत जोडली आहे. यामध्ये शाहरुख खान आपल्या मुलाची काळजी घे असं अनेकदा संभाषणात म्हणाला असल्याचं निष्पन्न करण्यात आलेलं आहे. या संदर्भातली चॅटलिस्ट सुद्धा याचिकेसोबत जोडण्यात आलेली आहे. ही चॅट देखील यात समोर आलेली आहे. आता त्यामध्ये ही माहिती उघडकीस आलेली आहे. यामध्ये वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात अनेकदा संभाषण व्हायचे. आर्यन खान प्रकरणावरून हे संभाषण झाल्याचं यात निष्पन्न होत आहे. ही चॅटची दृश्य आपण पाहतात. समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेमध्ये ही चॅटची काही प्रत देखील जोडली आहे. यामध्ये समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात संभाषण होत असल्याचं निष्पन्न होत आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजय, या संदर्भात समीर वानखेडे यांनी याचिका दाखल केली, यामध्ये नवे गौप्यस्फोट पुढे आलेले आहे, ही चॅट पुढे आलेली आहे, काय यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून काय नवीन तपासात माहिती मिळू शकते? श्रेयस, आपण जर पाहिलं समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरण हे मागचे अनेक दिवस जे चर्चांमध्ये सीबीआयने वानखेडे यांच्या घरावर छापा मारला होता आणि त्यानंतर त्यांना अटक करण्याची एकंदरीत प्रयत्न जो सीबीआयकडून करण्यात येत होता आणि त्यानंतर आज सीबीआयच्या नोटीसला समीर वानखेडे यांनी रिट पिटिशन फाईल केलं होतं. पण ह्या रिट पिटिशन मधून म्हणजे या याचिकेतून एक महत्वाचा जो खुलासा आहे तो झालेला आहे. एकंदरीत शाहरुख खान यांनी वानखेडे यांना केलेल्या मेसेजच्या जेवढं संभाषण आहे त्याची प्रत जी आहे त्या याचिकेत जी आहे ती फाईल मध्ये लावण्यात आलेली आणि ह्या संपूर्ण प्रत्येक मेसेज संभाषणात जर आपण पाहिलं तर शाहरुख खान कडून वेळोवेळी वानखेडे यांना मेसेज येत होते की माझ्या पोराची जी मुलाची जी आहे काळजी घ्या, मी एक बाप म्हणून तुमच्याकडे विनंती करतो. त्यांनी सरळ लिहिले आय बेग यू फॉर माय सन, म्हणजे मी माझ्या पोरासाठी तुमच्याकडे भीक मागतोय किंवा विनंती करतोय की माझ्या पोराला तुरुंगात टाकू नका, डांबू नका. या संपूर्ण जर संभाषणाच्या आपण कॉपीज पाहिल्या तर त्यात कुठेही पैशाचा उल्लेख जो आहे तो झालेला नाही आणि एवढ्या कॉन्फिडेंटली वानखेडे यांनी एकंदरीत ज्या संभाषणाच्या प्रतिजा याचिकेत लावल्या त्यामुळे कुठेतरी ते शुअर आहेत, त्यांना माहित आहे की आपण कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळे आता ह्या म्हणजे काय होणार या सर्व संदर्भामध्ये असं होतं की 25 कोटी जी खंडणी मागितली यावर स्पष्टीकरण देताना समीर वानखेडे यांनी ही प्रत जोडलेली आहे. यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की भाऊ आर्थिक कुठेही आमचं बोलणं झालेलं नाही, या संदर्भात काही संभाषण झालं नाही, हे त्यांचं स्पष्टीकरण समजावं. हा हा, हे स्पष्टीकरण आहे कारण की त्यात त्यांनी असं म्हटलंय की मला माहिती आहे शाहरुख खान तू चांगला माणूस आहे, जे काय होईल ते नीटच होईल आणि होप फॉर द बेस्ट. असे जरी शाहरुख खानचे बघितलं तर आपण मोठे मोठे संभाषणाचे मेसेज आहेत आणि समीर वानखेडे यांनी त्याला प्रतिउत्तर म्हणून एकंदरीत 1 ते 2 लाईनीत उत्तर जी आहेत ती दिलेली आहेत. त्यामुळे पैशाच्या व्यवहारासंबंधीचा एकही मेसेज त्या संपूर्ण संभाषणामध्ये अद्यापही उपलब्ध नाही आणि समीर वानखेडे यांनी ती प्रत जी आहे ती लावलेली आहे. आता ह्या खालचे चॅट्स किंवा ह्या अगोदरचे मेसेज जर असतील तर ते त्याची प्रत शाहरुख खान कडून लावण्यात येणार का, कारण की शाहरुख खानचे मॅनेजर इजा घेतलेल्या मुलाखतीनंतरच ही जी सीबीआयनी चौकशी ती सुरू केली होती. त्यामुळे आता शाहरुख खानकडे या संदर्भातले काही मेसेजेस आहेत का, अगोदरचे चॅट्स किंवा नंतर झालेले चॅट्स हेही फार महत्वाचं ठरणार आहे. पण अद्यापही पैशाचा एकही व्यवहार झालेला नाही अशा तऱ्हेचे मेसेज संभाषणची प्रत जी आहे ती याचिकेत आज लावण्यात आलेली आहे. 4:30 वाजेपर्यंत 4:30 च्या नंतर या याचिकेवर जी आहे ती सुनावणी आज सुरू होणार आहे. एकंदरीत आता उच्च न्यायालयाच्या बाहेरून आपण उभा आहोत आणि 4:30 च्या नंतर एकंदरीत सुनावणी जी आहे ती सुरुवात होईल. जी जी, धन्यवाद अजय आपण दिलेल्या या सर्व माहितीबद्दल. यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं दिसत नाही आहे, त्यामुळे आता याकडून शाहरुख खान कडून आणखी काही चॅट पुढे येते का या पुढच्या संदर्भात हे पाहणं महत्वाचं ठरेल. 4:30 वाजता यावर पुढे आणखी सुनावणी होणार आहे, त्यामध्ये आता नवीन काही खुलासे होतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. मात्र समीर वानखेडे यांनी यामध्ये
व्हॉट्सअप चॅटची प्रत जोडलेली आहे, त्यामध्ये असं दिसतंय की आर्थिक व्यवहारासंदर्भात कोणतंही संभाषण झालेलं नाही आहे।